स्वीकरो विधाताय, धरो निळकंठ, ल करो लक्ष्मीकांत विनिनिय, वी करो विधाता म्हणजे ब्रह्मा, ध करो निळकंठ म्हणजे महेश, ल करो लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू भगवान. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार म्हणजे विठ्ठल, जो गेली 28 युग त्या पंढरीच्या वाळवंटात एका विठ्ठलावर उभा आहे. म्हणूनच हा विठ्ठल आपल्या सर्वांना आदि पूज्य असा आहे. आणि अशा या आद्य पूजनाचा मान मिळालेल्या वारकरी संप्रदायातल्या या विठ्ठलाचं वर्णन करणारे शेकडो अभंग संतांनी दिले. माऊलींचाच एक अभंग या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवडलेला आहे. मला वाटतं हे निवड त्यांनी केले त्याला 100 मार्क द्यायला पाहिजे. कारण माऊलींच्या सगळ्या ज्ञानेश्वरांच्या सगळ्या रचनांमधली ही कदाचित सर्वांग परिपूर्ण अशी रचना असेल. कारण या रचनेमध्ये वारकरी संप्रदायाचा भक्ती मार्ग, त्यातला नेमका अद्वैतवादाचा सिद्धांत, त्यांची व्युत्पत्ती या सगळ्या सगळ्याचं वर्णन आलेलं आहे. अभंगाचे शब्द आहेत, पांडुरंग कांती दिव्य तेज छळकती रत्न किळा फाकती प्रभा. सुरुवातीलाच पांडुरंगाच्या सगुण रूपाचं वर्णन आहे. कारण वारकरी संप्रदायातली भक्ती ही सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारी आहे. तो ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सगुण रूपातूनच साकारतो याच्यावर वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. म्हणून आधी रूपाचा अभंग, मग ध्यान, मग ध्यानाचा अभंग, आणि त्यातून त्याच्याशी मिलन. हा आमच्या पांडुरंग तेजपुंज आहे. त्याच्या दिव्य तेजाची रत्न प्रभा आसमंतात झळाळली आहे. त्याचं तेज आणि त्याचं सौंदर्य याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहे. कारण शब्दे विन संवादू, तुझे विन अनुवादू अशी अवस्था माऊलींची झालेली आहे. कारण संवाद साधायचा तरी दोन जण हवे, अनुवाद करायचा तरी दुसरा हवा, पण इथे विठ्ठल आणि तो भक्त हे एकरूप झालेले आहेत. इथे सांगणाराही तोच आहे आणि ऐकणाराही तोच आहे. मग अशा परिस्थितीत इथे संवाद होणार तरी कसा? लहान मुलांना जेव्हा शब्द